नागपूरच्या सेवा फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमातील शृंखलेत आणखी एक सेवाभावी कार्याची भर पडत आहे. राजकीय क्षेत्रातील अग्रणी स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्या कार्याच्या सन्मानार्थ नागपुरात गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरच्या निर्मितीसाठी भूमिपूजन 1 डिसेंबर रोजी करण्यात येणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करतील अशी माहिती संदीप जोशी यांनी पत्र परिषदेत दिली. नवश्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन आहे. मग नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये केवळ 10 रुपयामध्ये दिव्यांग थाली चालवणारा हे सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन आजपर्यंत 19 लाखाच्या वरती रुग्णांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग थालीच्या माध्यमातून झालेली आहे. त्याशिवाय 2016-2018 मध्ये श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अटल आरोग्य शिबिराचं मोठं आयोजन झालं होतं, ज्यामध्ये जवळपास 7 ते 8 हजार रुग्णांच्या निःशुल्क शस्त्रक्रिया आमच्या फाउंडेशनने केलेल्या होत्या. त्याशिवाय कोरोनामध्ये ज्या तरुण भगिनींचे पती गेले असे 280 परिवार याचं संपूर्ण पालकत्व सोबत पालकत्व प्रकल्पाच्या माध्यमातून सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन करत आहे.